26 डॉक्टरेटची पदवी, माझी अमेरिकेला जाणे निश्चित झाले आहे। LLD पदवी घेण्यासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटी, अर्थात तिकडे जाणे मला विशेष आवडत नाही। मुंबईहून आल्यापासून माझी प्रकृती बरीच उतरली आहे। वैद्यकीय प्रयत्न करूनही त्यातून मार्गच निघत नाही। माझी प्रकृती आहे तशीच आहे, अर्थात तुम्हा सर्वांच्या काळजीचे व दुःखाचे ते कारण झाले आहे। आता मी माझी काळजी करण्याची सोडून दिली आहे। आता प्रकृती पुन्हा पूर्ववत निकोप होईल असे वाटत नाही। भगवान बुद्धाने सांगितले आहे की जे जन्माला आले आहेत ते नष्टप्रत जाणार आहेत, आपण मनाला ते लावून घेऊ नये। माझ्या प्रकृतीची चिंता करण्याऐवजी त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा विचार म्हणजे माझ्या शिरावरील आपल्या समाजाच्या सर्व कार्याची जबाबदारी घेण्याचा होय। आणि तुम्ही ही जबाबदारी घेण्यासाठी लवकर तयार झाले पाहिजेत। माझी खात्री झाली आहे की मी आता अधिक काळ जगणार नाही। माझे अमेरिकेला जाणे झपाट्याने जवळ येत आहे। जरी माझा स्वभाव तापट असला आणि सत्ताधारी लोकांशी अनेक प्रसंगी माझे खटके उडाले असले, तरी मी भारताविषयी परदेशात काही कडवट बोलेल असा चुकीचा ग्रह त्यांनी करून घेऊ नये। मी देशाशी केव्हाही विद्रोह केला नाही, देशाचे हितच हृदयात सतत बाळगले। गोलमेज परिषदेच्या वेळी देशाच्या हिताच्या दृष्टीने मी गांधीजींच्या 200 मैल पुढे होतो। मी लोकशाहीचा भोगता आहे। माझी सरकारवर जी टीका करावायची असेल ती मी येथेच करीन। परदेशात जाऊन घाणेरडी लखतरे धुण्याचे नीच काम करून स्वदेशाची बदनामी करणारा मी नाही। 27 शैक्षणिक कार्य, विद्येचे संपादन व वापर। दुसरे महाविद्य संपताच भारतातील अस्पृश्य पदवीधरांची पहिली तुकडी उच्च शिक्षणासाठी परदेशात निघाली होती। मुंबईत त्या प्रसंगी शुभचिंतकांचा निरोप समारंभ होता। त्यावेळी विद्या कशी संपादन करावी व तिचा वापर कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांनी सांगितले की विजेचा गोळा कळ दाबतात जसा निमिषार्धात अंधार नष्ट करून स्वतःचे प्रकाशमान साम्राज्य निर्माण करतो, त्याप्रमाणे शिक्षण संपादन केलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे। आणि असे कार्य सहज सुलभ करून घेण्यासाठी रेल्वेचा इंजिनाचा कित्ता गिरविला पाहिजे। म्हणजे रेल्वेचे इंजिन जसे प्रथम एक एक डब्बा एकमेकांना जोडून रेल्वेची गाडी तयार करते व नंतर ती गाडी स्वतःहूनच वाहून नेते, तसे समाजाला घडविण्याचे व वाढविण्याचे क्रांतिकारी कार्य शिकलेल्या माणसाने केले पाहिजे। भारतातील प्रत्येक समाजात शिकलेल्या लोकांनी या मार्गाचा अवलंब केला तरच पारंपरिक राहतगाड्यात हातपाय बांधून ठेवलेल्या भारतीय संस्कृतीची खरी मुक्तता होणार आहे। असे झाले तरच भारताला उत्कर्ष प्राप्तीसाठी वाटचाल करता येईल। ध्येय व धोरण। डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या शिक्षण संस्थेचे ध्येय धोरण जाहीर करताना स्पष्ट केले की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे धोरणे हे केवळ शिक्षण प्रसार करण्याचे नसून भारतातील बौद्धिक नैतिक आणि सामाजिक लोकशाहीचा ज्याद्वारे विकास होईल अशी मनोवृत्ती घडून आणण्याचे कार्य तिला शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून करावायचे आहे। आजच्या भारताला याच गोष्टीची गरज आहे आणि भारताविषयी सदस्या बाळगणाऱ्या सर्व लोकांनी ही गोष्ट देशात घडून आणली पाहिजे। सिद्धार्थ कॉलेज, 20 जून 1946 रोजी स्थापना। तुमच्या प्रिन्सिपॉल साहेबांनी आत्ताच तुम्हाला सांगितले आहे की सिद्धार्थ कॉलेज अद्याप बाल्यावस्थेत असल्याने त्याला आपली परंपरा अद्याप प्रस्थापित करावायची आहे। त्यामुळे मला व्याख्यान देण्यासाठी तुम्ही दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन आमच्या कॉलेजची परंपरा या विषयावरच मी आता बोलणार आहे। परंतु माझे प्रत्यक्ष व्याख्यान सुरू होण्यापूर्वी मला आजकालच्या विद्यार्थ्यांना 2 शब्द सांगावेच आहेत। 1937 सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला। कित्येक कॉलेजात व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रणे येतात, पण त्यांचे निमंत्रण स्वीकारायचे नाही असा मी मनाशी निश्चय केला आहे। सिद्धार्थ कॉलेज हा त्याचा एकच अपवाद आहे। सिद्धार्थ कॉलेजने आपली परंपरा कशी प्रस्थापित करावायची हे मी आता तुम्हाला सांगतो। आमच्या कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज असे आहे ते का ठेवले गेले? मी जर एखाद्या कोठ्याधीशाला शब्द टाकला असता तर मला काही लाख रुपये सहज मिळवता आले असते।
तसे केल्याने मला त्या कॉलेजला त्या कोट्याधीशांचे नाव द्यावे लागले असते, पण मी तसा विचार केला नाही व या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज हेच नाव द्यावेचे असा निश्चय केला। हे बुद्धाचे नाव आहे हे तुम्हाला माहीतच आहे, त्याचप्रमाणे हे आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापि छोटेसे बालक आहे, त्याला अद्यापि 9 महिनेसुद्धा झाले नाहीत। या कॉलेजने अद्यापि आपली परंपरा प्रस्थापित केली नसेल तर त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही, पण तेवढ्यावरून आमच्या या छोट्या सिद्धार्थ कॉलेजपुढे काही ध्येय नाही अशी मात्र तुम्ही आपली समजूत करून घेऊ नका। त्या ध्येयामुळेच या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज असे नाव देण्यात आले आहे, हे लक्षात ठेवा। बुद्धाच्या नावाने हे कॉलेज का प्रस्थापित करण्यात आले? बुद्धानेच हे ध्येय आपल्या समोर ब्रह्मजाल सूत्रात सांगून ठेवले आहे। त्या सूत्रात अशी गोष्ट सांगितली आहे, हिंदुस्थानामध्ये उपनिषदिक तत्वज्ञानाचा प्रसार झालेला आहे अशी आपली समजूत आहे। या तत्ववेत्त्याचा ब्रह्मावर विश्वास आहे। एकदा बरेचसे तत्वज्ञानी ब्राह्मण गौतमाला भेटायला आले। आम्ही ब्रह्मवादी आहोत असे त्याने गौतमाला सांगितले। गौतमाच्या शिष्याने आपल्या गुरुला सांगितले, आपल्या भेटीची अपेक्षा करून हे ब्रह्मवादी तत्वज्ञानी भेटीसाठी आलेले आहेत। यांनी एक नवीन तत्वज्ञान प्रस्थापित केलेले आहे आणि या तत्वज्ञानातील मुख्य दैवत म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे। गुरुजी, आपल्याला काही याविषयी सांगायचे आहे ते जाणण्याची आम्हा साऱ्यांची इच्छा आहे। गौतमाने यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते। गौतमाने या ब्रह्मवंद्यांना प्रश्न केला, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? नाही। तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे काय? नाही। तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले आहेत काय? नाही। मग तुमच्या पंच इंद्रियांनी व पंच कर्म इंद्रियांनी ब्रह्म काय आहे हे अनुभवले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्माचे अस्तित्व आहे हे तरी कशावरून तुम्ही म्हणता? यावर या ब्रह्मवंद्यांना काहीही उत्तर देता आले नाही। आता मी तुम्हाला गौतमाच्या आणखी एका व्याख्यानाविषयी सांगतो, त्याविषयी महापरिनिब्बाण सूत्रामध्ये विवेचन केलेले आढळून येते। गौतम हे आसन मरणावस्थेत होते, त्यावेळी गौतम आणि त्यांचे शिष्य हे कुशिनारी या ठिकाणी राहत होते। त्यावेळी त्यांच्या मुख्य शिष्याने गौतमांना विचारले, महाराज आपल्याला एवढ्या लवकर निर्वाण घेता येणार नाही, अद्याप कितीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत की ज्याविषयी आपण आम्हाला काही एक निर्णय दिलेला नाही वा त्याविषयी आपण आम्हाला काही मार्गदर्शनही केलेले नाही। बुद्धाने यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारणीय आहे। ते म्हणाले, मी तुम्हामध्ये आज 40 वर्षे राहिलो आहे, म्हणजे आता माझ्या वयाला पूर्ण 80 वर्षे झाली। मी तुमच्या संगतीत इतके वर्ष राहिलो असल्याने अद्यापि काही समर्पक उत्तरे माझ्याकडून तुम्हाला मिळाली नाहीत असे तुम्ही म्हणता, याचे मला फार आश्चर्य वाटते। आमच्या आतापर्यंतच्या 40 वर्षाच्या संभाषणात सांगण्यासारखे अद्यापि काही बाकी राहिले असेल असे मला वाटत नाही। या तुमच्या प्रश्नामुळे तुमच्या डोक्यात काहीतरी घोटाळा झालेला आहे असे मला वाटू लागले आहे। मी आजपर्यंत तुम्हाला जे शिकविले त्याचा पूर्ण बोध तुम्हाला झाला नसावा असे मला वाटू लागले आहे। तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा व त्याप्रमाणे वागा, म्हणजे तुमचा प्रश्न तुम्हाला स्वतःच आपोआप सोडविता येईल। म्हणजे केवळ एखादी गोष्ट मी सांगतो म्हणून ती सत्य असली पाहिजे असे तुम्ही बिलकुल मानू नका। ती गोष्ट तुमच्या विचारशक्तीला तुमच्या तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना, नाहीतर तुम्ही ती खुशाल टाकून द्या। हीच माझी शिकवण आहे। या गौतम बुद्धाच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे बरे? याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मनुष्याला विचार स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने संशोधन करण्यात केला पाहिजे। आणि सत्य म्हणजे तरी काय बरे? सत्य हे की मनुष्याच्या पंच इंद्रियांनी व पंच कर्म इंद्रियांना जीव सत्य पटले पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद घेता आला पाहिजे व त्याच्या अस्तित्वाबद्दल त्याला साक्ष पटविता आली पाहिजे, आणि असे हे सत्य म्हणजेच ईश्वर। ही ध्येय गौतमांनी आपल्या शिष्यांपुढे ठेवली होती आणि हीच ध्येय आमची सिद्धार्थ कॉलेज अनुसरणार आहे। 1 सत्य शोधून काढणे व 2 जो धर्म आपल्याला मानवता शिकवेल त्याच धर्माचे अनुसरण करणे। आधुनिक विचाराची परंपरा कोणत्या दिशेने वाहत आहे हे मला माहीत आहे, आणि मी तुम्हाला हेही सांगून ठेवतो की कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाशी मी काही अपरिचित नाही।
त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे आपू आहे, पण त्याचे हे म्हणणे मला पटण्यासारखे नाही. मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजे सत्य धर्म. सत्य आणि सत्ता या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. शास्त्रसुद्धा कोणत्याही दृष्टीची परिपूर्णता मान्य करीत नाही, म्हणून सत्यसुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुन्हा पुन्हा शोध करणेच प्राप्त असते. म्हणूनच जगामध्ये पूर्णतया पवित्र असे काहीच नाही. धर्म म्हणजे सत्य आहे हे आम्ही शिकले पाहिजे. नही सत्यात बरो धर्म, हेच आपले ध्येय असायला पाहिजे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये, हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे आपल्या या कॉलेजचे ध्येय आहे. मिलिंद कॉलेज. मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. त्याने जगाला आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्षूबरोबर वाद करावा, पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने नागसेन भिक्षूला तयार केले गेले. मिलिंदचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे असा त्याने निश्चय केला. नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या 17 वर्षी त्याने आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने भिक्षू लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराभव झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंद पन्न असं नाव आहे. या पुस्तकाचं मराठी भाषांतर मिलिंद प्रश्न असं आहे. या पुस्तकाचं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी व माझ्या सोसायटीने या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले व जागेला नागसेन वन असे नाव दिले आहे. मिलिंद हारला व बुद्ध झाला म्हणून हे मी नाव दिलेले नाही. मी जे या कॉलेजला नाव दिले आहे ते आदर्शभूत असेच आहे असं माझं मत आहे. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे अनुचित आहे. बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद हे नाव महाविद्यालयाला देण्यास दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकास तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदाच उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके आज्ञांना दडपून ठेवण्यात आले त्यांना सुशिक्षित बनविण्याचा आरंभ करताना बुद्धाची अथवा त्याच्या शिष्याचे नाव ठेवावे हे स्वाभाविकच आहे. मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात 2900 व या कॉलेजात 600 विद्यार्थी आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे. श्री शंकरराव देवाने कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितलेला आहे. तो असा, अक्रोधेन जयते क्रोध. मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा असे ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे हे जगाला चांगले परिचित आहे. श्री देव म्हणतात माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून वाटते की श्री देवाचं वाचन अपुरं आहे. त्यांनी चांगलं वाचन केलेलं दिसत नाही. भगवान बुद्धाने राग या विषयावर व्याख्यान दिले आहे. ते जर देवाने वाचलं असतं तर त्यांनी असे उद्गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये. राग 2 प्रकारचे असतात, 1 द्वेषमूलक व 2 प्रेममूलक. जो कसाही असतो तो कुराड घेऊन जातो, त्याचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल, तिचा राग असतो तो प्रेममूलक. मुलाने सदाचारी व्हावं म्हणून मुलाला आई मारत असते. माझा रागही प्रेममूलक आहे. तुम्ही समतेनं वागावं म्हणून मी पर्वा करणार नाही. मी जे सगळं प्राप्त केलं ते झगडा करून केलं आहे. पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती. आम्हाला विद्या शिकता आली नाही. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती पण ती आम्हाला ब्राह्मणाने घेऊ दिली नाही. परंतु भगवंताने हा दंडक मोडला. एकदा भगवंतास लोहिक नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवतोस. यावर भगवंताने त्याला सांगितले की ज्याप्रमाणे मनुष्याला अन्नाची जरुरी आहे त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली.
विद्या हे एक विष आहे, ही एक प्रकारची तलवार आहे, ही दुधारी असते, तिने दुष्टाचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते। म्हटलेच आहे की स्वदेश पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते। तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात, पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असे असू शकत नाही। विद्येबरोबर भगवंताने सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपण, शील म्हणजेच सदाचाराने संपन्न असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानवजातीविषयी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्राविषयी आत्मीयता, या चार पारमित्या असल्या पाहिजेत, तरच विद्येचा काही उपयोग आहे। विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्याने व निष्ठा राखून गेले पाहिजे। महाजनो येन गत्तस पंथ, ही परप्रत्ययन बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे। विद्येचे महत्त्व। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने औरंगाबाद येथे 1950 साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले। कॉलेजच्या कोनशिला समारंभासाठी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1 सप्टेंबर 1951 रोजी औरंगाबादला आले होते। त्याप्रसंगी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे आपल्या संस्थेच्या व स्वतःच्या वतीने स्वागत केल्यावर डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व कथन करताना सांगितले की हिंदू समाजातील खालच्या वर्गातून मी आल्यामुळे शिक्षणाला किती महत्त्व आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे। खालच्या वर्गातील लोकांना सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हा विचार होत असताना या वर्गाच्या आर्थिक प्रश्नाचा विशेष उल्लेख होतो। किंबहुना खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यात त्याची खरी प्रगती आहे असे मानले जाते, परंतु केवळ तसे मानले तरच ती एक घोडचूक ठरेल। भारतातील खालच्या वर्गांना उत्कर्षाच्या व मुक्ततेच्या मार्गाला आणवायचे म्हणजे या देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांची खाण्यापिण्याची व कपड्यालत्त्याची फुकट सोय करून उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी तत्पर ठेवणे हे नव्हे, तर माणसामधील उच्चनीच व श्रेष्ठ कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्वज्ञानाने त्यांची वाढच खुंटून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले होते, त्या विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजेच त्यांचा खरा उद्धार करणे होय। यासाठी खालच्या थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या समाजव्यवस्थेत ते जगत होते त्या समाज जीवनाने त्यांची कशी घोर फसवणूक केली आहे हे समजावून पाहिजे। असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हा शक्य होणार नाही। म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर शिक्षण प्रसार हा एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे। 28 खेडे विभागाकडे लक्ष। 25 वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात 3 उद्देश होते। प्रथम उद्देश होता तो म्हणजे अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे। हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य ती प्रगती करू शकतील असा मला आत्मविश्वास आहे। सरकारी नोकरीत अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणे हा माझ्या कार्यातील दुसरा उद्देश होता। माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हाला दिसतच आहे, परंतु खेड्यापाड्यातून राहणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडून आणण्याचा माझा तिसरा उद्देश मनावा तेवढा सफल होऊ शकला नाही। म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सुधारणा करण्याकरिता खर्च करण्याचा निश्चय केला आहे। खेड्यापाड्यातील अस्पृश्य जोपर्यंत खेडी सोडून शहरात राहायला येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही। आमच्या खेड्यातून राहणाऱ्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी राहण्याचा मोह सुटत नाही, त्यांना वाटते तेथे आपली भाकरी आहे, परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे। ज्या गावी त्यांना कुत्र्यासारखे वागवले जाते त्या गावी त्यांना पदोपदी मानभंग होतो, तेथे त्यांना अपमानाचे अभिमान शून्य जीवन जगावे लागते, ते गाव काय कामाचे। खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडीत जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवीन गावे वसून स्वाभिमानपूर्वक माणुसकीचे जीवन जगावे, तेथे नवा समाज निर्माण करावा, तेथील सर्व कामे त्यांनीच करावीत। अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून
अपमानास्पद वागणूक देणार नाही. 29. मी बुद्धाकडे का वळलो. माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला कठोर धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले. माझ्या लहानपणी मला वडिलांच्या धर्मजीवनात काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते, त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या पंथाची पुस्तके वाचून काढली होती. त्याचबरोबर रोज झोपण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणाऱ्या लोकांना तसेच माझ्या बहिणींना वाचून दाखवायला ते मला आणि माझ्या थोरल्या भावाला सांगत. हा प्रकार बरेच वर्ष सुरू होता. मी 34 परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या जातीतील लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखी वाटली, पण माझ्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही. त्यामुळे माझ्या धोक्यात हवा शिरेल अशी त्यांची धारणा होती. शिवाय एक परीक्षा पास होण्यापलीकडे मी विशेष काही केले होते. माझ्या वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेली मंडळी दादा किळुसकरांकडे गेली. किळुसकरांनी माझ्या वडिलांना भेटून त्यांचे मन वळविले. ती या प्रकारची सभा घेण्यास राजी झाले. दादा किळुसकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यावेळी मला त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्ध जीवनावरील पुस्तक भेट म्हणून दिले होते. मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही प्रसंगांनी अक्षरशः भारावून गेलो. माझ्या वडिलांनी आपल्याला यापूर्वीच बोध वाङ्मयाचा परिचय का घडवून दिला नाही असे मला वाटले. मी त्यांना सरळच विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आहे आणि शूद्र आणि अस्पृश्यांची नालस्ती केली आहे, ते महाभारत आणि रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचवायस का सांगितले. माझ्या वडिलांना माझा प्रश्न रुचला नाही व मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस म्हणून त्यांनी मला गप्प केले. माझे वडील स्वतःची हुकूमत गाजवण्याच्या वृत्तीचे होते, पण तरीही मी धैर्य करून त्यांच्याशी बोलत होतो. काही दिवसांनी मी पुन्हा त्यांना त्याबद्दल विचारले. त्यावेळी ते म्हणाले, आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण व कर्ण ही अत्यंत लहान माणसेही ती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही तो रामायणाचा कर्ता झाला, त्यामुळे सुद्धा न्यूनगंड दूर व्हावा म्हणून मी तुला रामायण महाभारत वाचण्यास सांगितले. माझ्या वडिलांच्या युक्तिवादात तथ्य आढळले. माझ्या वडिलांनी जो युक्तिवाद केला होता त्यात बरेच तथ्यही होते, पण त्या युक्तिवादाने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील एक व्यक्तिरेखा माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही हे मी माझ्या वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले. मी म्हटले, मला भीष्म, द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाही. भीष्म आणि द्रोण मला ढोंगी वाटतात, तर कृष्णाला लांडी लबाडी करण्यास संकोच वाटत नाही. त्याचे सारे जीवनच त्याच प्रकारचे भरलेले आहे. असेच मला रामही आवडला नाही. त्याची शूर्पणखेशी वागणूक पहा, बाली सुग्रीव प्रकरणात त्याची वागणूक पहा आणि सीतेला त्याने केलेली दिलेली क्रूर वागणूक पहा. माझे वडील माझ्या बोलण्यावर चूप राहिले. ते त्यावर काहीच बोलले नाहीत. माझ्या मनात बंड उद्भवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच मी बुद्धाकडे वळलो. त्याच्याकडे मी निर्विकार मनाने झुकलेलो नाही, तर निश्चित मनाने मला बुद्धाने भुरळ घातली. इतर व्यक्तिरेखांशी साम्यभेदाने त्या वयातही बुद्ध मला आवडला. बुद्ध आणि त्याचा धम्म याविषयीची माझी उत्सुकता ही अशी माझ्या लहानपणापासूनच निर्माण झालेली आहे. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला निरनिराळ्या कारणाने मिळाली. कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मुख्य पत्राच्या संपादकांनी 1951 साली मला त्यांच्या वैशाखी विशेषांकासाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता की विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारेल असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म आहे, त्याविना हा समाज नष्ट होईल. मी त्यात असे विवेचन केले होते की या आधुनिक जगात बुद्ध धम्म हा एकच धम्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल. बौद्ध धर्माची प्रगती अत्यंत हळू झाली. याचे कारण त्याची वाङ्मय इतकी आहे की ते कुणी वाचू शकत नाही. आणि ख्रिश्चनाप्रमाणे त्यांचा स्वतःचा असा बायबल सदृश ग्रंथ नाही. मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयी अनेकांनी मला पत्राने कळविले. त्या पत्रानुसार मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले. हा ग्रंथ किती चांगला उतरला आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे. या ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा माझा दावा नाही. मी फक्त बौद्ध विचाराचे संपादन केले आहे. त्याची मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. मी ते सारे सोपे आणि सहज समजेल अशा शब्दात मांडले आहे. बौद्ध धर्माचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी जी 3 पुस्तके आहेत त्यापैकी हे एक पुस्तक.
इतर दोन पुस्तके बुद्ध आणि कार्ल मार्क्स व दुसरं प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिकार क्रांती हे ग्रंथ मी वेगळे लिहून प्रसिद्ध करण्याचा विचारात आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू।